नमस्कार। क्वालिटी इम्प्रूवमेंट्स इन मैथ एजुकेशन प्रोजेक्ट के अंतर्गत वीडियो बेस्ड ऑफ रिमेडी प्रेजेंटेशन मध्ये ग्राफ या विषयाचं प्रेजेंटेशन मी घेऊन येत आहे। माझे नाव आहे अजय भाऊराव पाटील। माझा रजिस्ट्रेशन नंबर आहे MTF036। माझ्या शाळेचे नाव आहे आदर्श विद्यालय सावरगाव देहू, पोस्ट मोबिलाबाद, तालुका नांदुरा आणि माझा जिल्हा आहे बुलढाणा। या प्रेझेंटेशनसाठी मला मार्गदर्शन लाभले आहे प्रोफेसर आय के राणा आणि प्रोफेसर एस जे घारपुरे IIT मुंबई। आपल्या घटक मुद्दा आपण 3 स्टेपमध्ये पाहणार आहोत। त्यातली पहिली स्टेप आहे ऑब्झर्व अँड एक्सप्लोअर, निरीक्षण करा आणि शोधा। यामध्ये आपण काही व्हिडिओ आणि चित्र यांचं निरीक्षण करणार आहोत आणि त्यांच्या त्या निरीक्षणातून आपल्या घटकातील काही मुद्दे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच मालिकेतला एक व्हिडिओ आपण पाहूया। ए जी, आप काहे बैठे हो यहाँ पे? ए जी, काहे बैठे है मतलब हमारा सीट है। अपना सीट खोज के बैठे हो, ये हमारा सीट है। आगे बढ़ो, चलो आगे बढ़ो। मेरा सीट है जी, खरीदा है, रिजर्वेशन किया है हमने भी। 20 नंबर का सीट हमारा है। नहीं, आप गलत बात कह रहे हो। देखो, 20 नंबर का सीट हमारा है 20 नंबर का सीट। 20 नंबर सीट आपका है, कौन सा नंबर बताओ? S5 में नंबर 20, 20 नंबर का है सीट। हाँ, 20 नंबर? भाई साहब माफ करो, ये हमारा सीट समझ के हम बैठे, हमारे टिकट पर S7 लिखा है और ये S5 कोच है। आंदा ऐसे गलत जगह बैठ के झगड़ा नहीं करना किसी से। चलो राजू, हम अपने लिए प्लेटफॉर्म टिकट खरीदते हैं। तुम्हारे चाचा जी को छोड़ने के लिए प्लेटफॉर्म पर जाने के लिए इस टिकट की जरूरत होगी। चलो पहले हम अपना आरक्षण जांच ले। हमारा डिब्बा नंबर है A1। चलो सब ठीक है, हम डिब्बे के अंदर जाते हैं। हमारे सीट नंबर है 7, 8 और 9। अब बहुत देर हो रही है, अब हमें निकलना चाहिए। आता अपन पहले वीडियो मध्य पहला बघा, तो दोनों प्रवासियांच्या दरम्यान त्यांच्या जागेवरून वाद सुरू होता। त्या वादाचा सुरुवात अशी होती की दोघांचा सीट नंबर 20 होता, परंतु शेवटी असं लक्षात आलं की जरी सीट नंबर सारखा आहे तरी त्यांचा कोच नंबर मात्र भिन्न आहे। पहिल्या प्रवाशाचा सीट नंबर 20 होता पण कोच नंबर S7 होता, तर दुसऱ्या प्रवाशाचा सीट नंबर 20 होता परंतु कोच नंबर S5 होता। याचा अर्थ प्रवासादरम्यान आपल्याला फक्त आपला सीट नंबर पुरेसा नसून सीट नंबरसोबत त्यात कोच नंबरसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। त्या व्हिडिओच्या उत्तरार्धात दुसरा व्हिडिओ आपण बघितला, त्याच्यामध्ये चेन्नई सेंट्रल स्थानकावर प्रवासी आपल्या चेन्नई कोइंबतूर ट्रेनमध्ये बसण्यासाठी तयार होता, परंतु ट्रेनमध्ये बसण्या अगोदर त्याने आपल्या कोच आणि त्याच्यानंतर सीट नंबर याची खात्री केली। त्याचा कोच नंबर होता A1 आणि सीट नंबर होते 7, 8 आणि 9, आणि त्यानंतरच त्याने आपला प्रवास केला। याच मालिकेमध्ये आणखी काही आपण चित्र पाहणार आहोत। आपल्यासमोर एक चित्र आलेलं आहे, त्या चित्रामध्ये
एका प्रेक्षागृहामध्ये महानायक अमिताभ बच्चन बसलेला आहे. अमिताभ बच्चन ज्या खुर्चीत बसलेले आहे त्या खुर्चीचा अचूक क्रमांक आपल्याला सांगायचा आहे. इथे प्रत्येकाची उत्तरं भिन्न भिन्न असू शकतील, कारण कुठलाही निर्देश आपण त्यासाठी दिलेला नाही. कोणी समोरच्या बाजूने सांगेल तिसऱ्या नंबरवरती बसलेले आहेत, कोणी मागून मोजून येऊन सांगतील, कोणी डावीकडून बसतील, कोणी उजवीकडून बसतील. त्याचा परफेक्ट नंबर सांगण्यासाठी मात्र आडवी ओळ आणि उभ्या रांगेचा वापर करावा लागेल, तरच आपल्याला त्यांच्या खुर्चीचा अचूक क्रमांक मिळेल. दुसऱ्या एका चित्रामध्ये कार ची रचना आडव्या उभ्या मांडणीमध्ये केलेली आहे आणि एक लाल रंगाची कार मात्र वर्तुळात दाखवलेली आहे. त्या कारचा अचूक क्रमांक आपल्याला सांगता येईल का? ह्या कारचा क्रमांक सांगण्यासाठी सुद्धा आपल्याला आडवी ओळ आणि उभी रांग या दोहोंचा विचार करावा लागेल. शाळेच्या वाद्यवृंदातील वादक मैदानावर रांगेमध्ये उभे आहेत. त्यांचा जो नायक आहे तो लाल शर्ट परिधान करून तो सुद्धा त्या रांगांमध्ये उभा आहे. आपल्याला नेमका तो लाल शर्ट परिधान केलेला जो वादक आहे त्याचं पथकातलं स्थान काय आहे नेमकं सांगता येईल? यासाठी सुद्धा आपल्याला आडव्या ओळी आणि उभ्या रांगेचा विचार करावा लागेल. एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये फळबागा लावली आहेत आणि त्या फळबागा असलेल्या शेतातील एका झाडाचं पुरेशी वाढ झालेली नाही. तेथील जो मजूर असेल त्याने त्या बागाचा फोटो काढला आणि वाढ न झालेलं झाड वर्तुळात दाखवून तो फोटो मालकापर्यंत दिला. परंतु मालकाला त्या झाड अचूक शोधण्यासाठी काय करावं लागेल? तर फोटोप्रमाणे त्या झाडाचा अचूक आडवी ओळ आणि उभ्या रांगा मोजूनच त्या झाडापर्यंत त्या मालकाला जाता येईल. शाळेच्या मैदानावर काही मुलं कवायत करत आहेत. रांगांप्रमाणे त्यांचे गणेश भिन्न भिन्न आहेत, परंतु अशा भिन्न भिन्न गणेश असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक विद्यार्थी जो लाल शर्टमध्ये आहे आणि त्याला वर्तुळात दाखवलेला आहे त्या मुलाचा अचूक क्रमांकसुद्धा आपल्याला शोधण्यासाठी आडव्या ओळी आणि उभ्या रांगांचा विचार करावा लागणार आहे. मग यासाठीच आपल्याला दुसऱ्या पायरीमध्ये आपण पाहणार आहोत. दुसरी पायरी आहे डिफाईन अँड प्रूव, व्याख्या आणि घटक सिद्धता. आपल्या घटक मुद्द्याला आपण आपल्या गणिती भाषेत काय म्हणतात आणि त्या संबंधीच्या काही सिद्धता आपण पाहणार आहोत. प्रवासादरम्यान आपण बघितलं की दोन प्रवाशांमध्ये जो वाद होता तो वाद त्यांच्या कोच नंबरवरून झालेला होता, कारण दोघांचे सीट नंबर सारखे होते परंतु कोच नंबर भिन्न भिन्न होते. दुसऱ्या प्रवाशाने त्या वादासाठी वाद होऊ नये याची खबरदारी घेऊन पहिल्यांदा आपला कोच नंबर कन्फर्म केला आणि त्यानंतर आपले सीट नंबर 7, 8, 9 कन्फर्म करून त्याने आपला प्रवास सुरू केला. चित्रामध्ये बघितलेल्या प्रेक्षागृहातील अमिताभ बच्चन असतील किंवा वर्तुळात दाखवलेली कार असेल, लाल शर्ट घातलेला मुलगा असेल किंवा वर्तुळात दाखवलेल्या झाडाचा क्रमांक शोधणे असेल किंवा कवायतीतील मुलगा असेल, या सगळ्यांचा अचूक क्रमांक सांगण्यासाठी आपल्याला आडवी ओळ आणि उभ्या रांगेचा विचार करायचा आहे. याचाच अर्थ चौरसाकृती मांडणीतील खुर्चीचा क्रमांक किंवा झाडाचा योग्य क्रमांक सांगण्यासाठी आपल्याला दोन संकेतांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे कार्टेशियन निर्देशक पद्धतीमध्ये प्रत्येक बिंदूला दोन निर्देशक असतात. एक निर्देशक पहिला जो असतो तो एक्स निर्देशक आणि दुसरा वाय निर्देशक असतो. प्रतलातील ए बिंदूचे निर्देशक ए एक्स वाय असे दाखवतात. या प्रतलांमध्ये एक्स अक्ष आणि वाय अक्षामुळे त्या प्रतलाची
चार भागामध्ये विभाजन होतो, त्या प्रत्येक भागाला चरण असे म्हणतात. एक्स अक्ष वाय अक्ष एकमेकाला प्रतलामध्ये जिथे छेदतात त्या बिंदूला त्या चार किरणांचा आरंभ बिंदू असे म्हणतात. आणि या आरंभ बिंदूचे निर्देशक शून्य शून्य असतात. अक्षावरील बिंदूचे निर्देशक, प्रतलात जर बिंदू असतील तर त्याला दोन निर्देशक असतात. अक्षावरील बिंदूलाही दोन निर्देशक असतात, परंतु एक्स अक्षावरील बिंदूचा वाय निर्देशक हा शून्य असतो, तर वाय अक्षावरील बिंदूचा एक्स निर्देशक शून्य असतो. म्हणजेच बिंदूच्या दोन निर्देशकापैकी एक शून्य असेल तर तो बिंदू अक्षावर असतो. आलेख प्रतलातील चरण आणि चरणातील बिंदूच्या निर्देशकांचे चिन्हांचा एक चार्ट आपल्याला चित्रात दिसत आहे. एक्स अक्ष जो आपल्याला आडव्या याच्यात दाखवलेला आहे, हा उभा वाय अक्ष, आणि हे चार भाग झालेले चार चरण, त्यातला हा पहिला चरण ज्याचे या पहिल्या चरणातील दोन्ही बिंदूचे निर्देशक हे धन धन असतात, तर हा दुसरा चरण याचे या प्रतलातील बिंदूचे निर्देशक ऋण आणि धन असतात, तिसऱ्या चरणातील बिंदूचे दोन्ही निर्देशक ऋण ऋण असतात, तर चौथ्या चरणातील बिंदूचे निर्देशक धन आणि ऋण असतात. म्हणजे एक्स निर्देशक धन आणि वाय निर्देशक ऋण असतो. याच संकल्पनेचं अधिक दृढीकरण होण्यासाठी आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत आणि संकल्पना दृढ करणार. Put your feet up on the chair and close your eyes. You are standing on the Cartesian plane. It's smooth and flat. It goes on forever. How do you find your way around here? You could really get lost. Let me show you what mathematicians use to guide you around the Cartesian plane. But what are those? They look like number lines crossing each other. You are absolutely right. There are two number lines which cut or intersect each other at an angle of 90 degrees. Really? But they don't look like 90 degrees to me. Maybe it would help if I showed you how the plane would look if we were to draw it in your book. Right, now here is the plane you are standing on. But where am I? These are your feet over here. We call this number line here the x-axis. Okay, so that's what this line is called. So what's that number line called? That is known as your y-axis, which is this line over here. Now let's have a look at the point where the number lines intersect. This point is known as the origin. I'm now going to show you how you can use these axes to find your way around there. Can you tell me where you are standing on the Cartesian plane right now? What do you mean? I mean, use the numbers on the axes to describe where you are now. Well, I'm in line with the 3 on the x-axis and in line with the 2 on the y-axis. But how would I write that down? Every point in the Cartesian plane has a pair of coordinates that tell us exactly where it is. But there are some rules about writing down a point. First, you need brackets. Mathematicians choose to write the x coordinate first and then the y coordinate. So your x coordinate is 3 and your y coordinate is 2. And then you write in your coordinates. So the x is 3 and the y is 2. You must remember to separate the x and y coordinates by a semicolon. Okay, now I get it. So I'm standing on point 3, 2. Can I try another one? Go for it. How about this one? If I trace this point back to the x-axis, its x-coordinate is negative 1. And its y-coordinate is 3. So this is the point negative 1, 3. यानंतर आपण तिसऱ्या पायरीकडे वळणार आहोत आणि आपल्या
प्रेझेंटेशनची तिसरी पायरी आहे अप्लाय अँड एव्हॅल्युएट, उपयोजन आणि मूल्यमापन. आपण पाहिलं प्रतलातील अक्षावरील बिंदू, चरण आणि बिंदूंचे निर्देशक यावरील काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम प्रतलामध्ये ए 5, बी 6-3, सी 4-3 व डी 4-6 हे बिंदू स्थापन करा असा प्रश्न आपल्यासमोर आहे. आणि इथे आपण आलेखावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढलेला आहे, त्यामध्ये आपल्याला ए 5-4 हा बिंदू स्थापन करायचा आहे. इथे एक्स अक्षावरच्या 5 उभी रेषा आणि वाय अक्षावरील 4 आडवी रेषा जिथे छेदते त्या ठिकाणी आपण त्याला केला आहे आणि तिला बिंदू दाखवला ए 5-4. बी बिंदू तशाच प्रकारे एक्स अक्षावरील 6-6 उभी ओळ आणि 3 आडवी ओळ बघून बी बिंदू स्थापन केला आहे. सी 4-3 हा बिंदू स्थापन करताना पहिल्यांदा एक्स अक्षाच्या 4 उभी ओळ पहिली आणि नंतर वाय अक्षाच्या 3 आडवी ओळ पहिली आणि दोघांच्या छेदनबिंदूला सी असं नाव दिलं आहे. डी या बिंदूसाठी आपण ज्याचे निर्देशक 4-6 होते, एक्स अक्षाचा 4 या बिंदूची उभी ओळ आणि वाय अक्षाच्या 6 आडवी ओळ जिथे छेदते त्या ठिकाणी त्या बिंदूला डी असं नाव दिलं आहे. या पुढील भागासाठी आपण आलेखात दाखवलेल्या डी एफ जी या बिंदूचे निर्देशक सांगायचे. इथे आपल्याला आलेखावर 4 बिंदू दाखवलेले आहेत, त्यापैकी डी ई एफ जी या बिंदूचे निर्देशक सांगायचे आहे. पहिल्यांदा आपण डी बिंदूकडे पाहणार आहोत. डी बिंदूपासून उभी ओळ जर आपण खाली एक्स अक्षाकडे आलो तर आपण एक्स अक्षाच्या 2 छेदून जातो आहोत आणि आडवी ओळ जर बघितली तर वाय अक्षाच्या 5 जात आहे. याचा अर्थ की बिंदू डीचे निर्देशक हे 5, 2 आणि 5 आहे. त्यानंतर आपण ई बिंदूकडे जर वळलो तर ईपासून जर आपण एक्स अक्षाकडे आलो तर एक्स अक्षाला ते उभी रेषा 3 छेदते आहे, तर आडवी रेषा जी आहे ती 3 छेदते आहे. म्हणून ई बिंदूचे निर्देशक 3 आहे. एफ बिंदूचे निर्देशक पाहताना एफ बिंदूपासून वरच्या बाजूला जायचे उभी ओळ 5-5, तर ती उभी ओळ 5 जाते आहे. तर एफमधूनच आडवी ओळ जर आपण बघितली तर ती आडवी ओळ 3 जाते आहे. म्हणून एफ बिंदूचे निर्देशक 5, 3 आहे. आणि शेवटी चौथ्या चरणातील जी बिंदू आहे ज्याचे उभी ओळ आपण जर बघितली तर ती एक्सच्या 7 आणि आडवी ओळ जर बघितली तर ती वायच्या 4 जात आहे. म्हणून जी या बिंदूचे निर्देशक 7-4 असे आहेत. एकंदरीत पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. आपल्या आलेखावर एक्स अक्षाला समांतर असणारी रेषा काढा व तिचं समीकरण लिहा असा एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा प्रतलामध्ये ए 6-5 हा बिंदू स्थापन करणार आहोत. आपण इथे बघत असाल तर 6 उभी ओळ आणि 5 आडवी ओळ पाहून आपण एक बिंदू स्थापन केला आहे, त्याला छोटंसं वर्तुळ करून त्या बिंदूला ए नाव दिलेलं आहे. आता याच स्थापन केलेल्या ए बिंदूच्या जवळ किंवा त्या प्रतलात बी 3-5 हा बिंदू स्थापन करायचा आहे. मग आपण परत एक्स अक्षाची उभी ओळ 3 वर बघितलं आणि 5 आडवी ओळ बघितली असता आपल्याला बी बिंदूचं निश्चित स्थान मिळालेलं आहे. त्याला पण एक बिंदू स्थापन करून एक छोटंसं वर्तुळ केलं, बिंदूला बी असं नाव दिलं आहे. आता आपल्या प्रतलात 2 बिंदू स्थापन झाले आहेत. पुन्हा एक सी बिंदू आपल्याला 4-5 असे जे निर्देशक आहेत तो बिंदू स्थापन करायचा आहे. पुन्हा एक्स अक्षाच्या 4 आपण वरती उभी ओळ बघितली आणि 5 जाणारी आडवी ओळ बघितली, दोघांच्या छेदनबिंदूवर एक टिपका बिंदू दिला आणि त्याला छोटंसं वर्तुळ करून त्या बिंदूला सी असं नाव दिलं. या पुढच्या
बिंदूसाठी आपण डी बिंदू ज्याचे निर्देशक 7-5 असे आहे यासाठी सुद्धा आपण त्याचप्रमाणे कृती केली. एक्स अक्षाच्या 7-ची उभी ओळ आणि 5-ची आडवी ओळ जिथे छेदते त्या ठिकाणी एक बिंदू स्थापन केला आणि त्याला छोटंसं वर्तुळ करून बिंदूला डी असं नाव दिलं. आता आपले ए बी सी डी असे 4 बिंदू तयार झालेले आहेत. निरीक्षणांती असं लक्षात येत आहे की ए बी सी डी हे एक रेषीय बिंदू आहे आणि मग या चारही बिंदूतून जाणारी रेषा काढली त्या रेषेला एल नाव दिलं. तर बघा आपल्या दुसऱ्या चित्रामध्ये दिसते ए बी सी डी या 4 बिंदूतून जाणारी ही जी रेषा आहे रेषा एल आहे. आता या बिंदूचे निर्देशकांचा जर आपण अभ्यास केला तर बघा काय लक्षात येतं की ए बी सी डी या चारही बिंदूंचे वाय निर्देशक सारखे आहेत. प्रत्येकाचा वाय निर्देशक 5 आहे. मग वाय निर्देशक सारखा आहे म्हणून या रेषेचं समीकरण जी एल रेषा या एल रेषेचं समीकरण वाय बरोबर 5 आहे. म्हणजेच एक रेषीय बिंदू असतील आणि त्यांचा जर वाय निर्देशक समान असेल तर त्या रेषेचं समीकरण वाय बरोबर असं लिहितात. आपल्याला दिलेल्या एल रेषेचं समीकरण वाय बरोबर 5 आहे. याचप्रमाणे आलेखाला वाय अक्षाला समांतर रेषा काढून तिचं समीकरण लिहायचं आहे. इथे आपण एक एम रेषा काढली आणि त्याच्यावर पी क्यू आर एस असे 4 बिंदू घेतले आहेत. या बिंदूच्या निर्देशकांचा सुद्धा आपण अभ्यास केला असता असं लक्षात येईल की पी क्यू आर एस या चारही बिंदूंचे एक्स निर्देशक सारखे आहेत. ऋण 6 हा त्यांचा सामायिक निर्देशक प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक हा ऋण 6 आहे. म्हणजेच यम रेषेचं जे समीकरण आहे ते एक्स बरोबर ऋण 6 म्हणजे एक्स निर्देशक समान असेल म्हणून याला एक्स बरोबर 6 म्हणजेच यम रेषेचं समीकरण एक्स बरोबर ऋण 6. एक्स अक्षाला समांतर असणारी एल रेषा व वाय अक्षाला समांतर असणारी एम रेषा काढून तिच्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहा. मागच्याप्रमाणेच आपण 3 बिंदू स्थापन करून एक रेषा काढली एम रेषा आणि ही एक एल रेषा आहे आणि या 2 रेषांचा छेदनबिंदू जर बघितला तर बघा इथे आपल्याला कर्सर फिरतो आहे त्यामध्ये पी बिंदू दिसतो आहे. हा पी जो आहे हा एम आणि एल या 2 रेषांचा छेदनबिंदू आहे. या छेदनबिंदूचे निर्देशक बघितले तर यम रेषेचं जे समीकरण आहे त्याच्याशी संबंधित आहे आणि एल रेषेच्या समीकरणाशी संबंधित आहे. इथे यम रेषा ही एक्सच्या 6 गेलेली आहे म्हणजे या यम रेषेचं समीकरण एक्स बरोबर 6 आहे आणि एल रेषेचं समीकरण जे आहे ते वाय बरोबर ऋण 5 आहे. मग या छेदनबिंदूचे निर्देशकसुद्धा 6 आणि ऋण 5 असे आहेत. म्हणजे छेदनबिंदू जो आहे पी त्याचे निर्देशक 6-5 आहे. धन्यवाद.